आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डॉक्टर नाभिराज खोत यांचा वाढदिवस उत्साहात, वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. शमनेवाडी येथील BRME संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर नाभिराज खोत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नमोकार मंत्राने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, हेल्थ शुगरचे संचालक बाबांना खोत, ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत SB जनाज यांनी केले. आदर्श रक्त भंडार सांगली यांच्या वतीने डॉक्टर प्रकाश, PRO दिलीप लोखंडे, अनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने डॉक्टर खोत यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर नाभिराज खोत म्हणाले, वाढदिवस हे एक निमित्त असून समाजसेवा करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात 40 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. यावेळी ॲडव्होकेट रणजित सांगरोळे, दत्तकुमार पाटील, तात्यासाहेब खोत, किशोर इनामदार, इस्माईल मुजावर, प्रकाश पाटील, सचिन खोत, अरुण बोने, डॉक्टर गिरीजा पाटील, डॉक्टर पक्षराज पाटील, ॲडव्होकेट रविराज पाटील, सौ सुप्रिया पाटील, साधना इनामदार, संस्थेचे संचालक वनगोंडा पाटील, शांतीनाथ चराटे, अप्पासाहेब बेनाडे यांच्यासह BRME संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आज आपल्यासोबत शमनेवाडी येथील BRME संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर नाभिराज चंद्रकांत पाटील आहेत. आज त्यांचा विशेष करून आज 45वा वाढदिवस साजरा केला जात आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी विनाकारण खर्च न करता समाजाला काही उपयोग झालं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांचं फॅमिली पूर्ण परिवार सगळं वैद्यकीय क्षेत्रामध्ये असल्या कारणाने आज त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केले आहे. आणि रक्तदान शिबिराचं आयोजन कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने करणार आहेत आपण त्यांच्याशी थोडंसं जाणून घेऊया. साहेब नमस्कार. आज विशेष करून तुमचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या महानकर न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने. आणि आज काय रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं आहे ते कोणत्या पद्धतीनं कसं करायचं? हे वाढदिवस हे निमित्त आहे. हे आमचं वाढदिवस मी मूळतः सांगायचं म्हणजे आमचं सगळे डॉक्टर फॅमिली, आमच्या फॅमिलीमध्ये जवळजवळ 12 जण डॉक्टर आहे. आणि मेन म्हणजे हे रक्तदान शिबिर ठेवण्याचा उद्देश म्हणजे आमचं मेडिकल फॅमिली असल्यामुळं आता दररोजच्या ह्याच्यात ॲक्सिडेंट फार होत आहे. आणि हेल्मेट घालत्यात न घालत्यात ते काय ॲक्सिडेंट होताना रक्तस्राव पेशंटला गरजेचं आहे. रक्तस्रावाने अर्जंट रक्त पाहिजे असते पेशंट लोकांनी, त्यावेळेला रक्त उपलब्ध व्हायचं फार गरजेचं आहे. एका क्षणी एका सेकंड पण पेशंटचं मृत्यू होऊ शकते रक्त न मिळाल्यावर पण. त्यासाठी आपण मी जवळजवळ आता एक 4-5 वर्ष झालं हे वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळं आम्हाला हे अनुभव आहे की रक्त न मिळालं पेशंट पण दगावलं आहे, एक्सपायर्ड झालेलं आहे. त्यामुळं आता गोरगरिबांसाठी आणि कुणाला जे रक्त पाहिजे आहे कुठल्या गटचं पाहिजे ते आम्हाला संपर्क केलं तर आम्ही पण ते उपलब्ध करू शकतो. आम्हाला कधी पण रक्त पाहिजे असलं तर ॲक्सिडेंट झालं कुणाला गरज असलं तर आम्ही त्यांना रक्त कुठलं गट आहे बघून ते उपलब्ध आम्ही कधीही करू शकतो. अच्छा या उपक्रमाला किती जण रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची शक्यता आहे? आमचे एक सर्वसाधारण एक 70-80 जण तर रक्तदान देईल असे आमची अपेक्षा आहे. आणि असं वरचेवर आम्ही बेडकाळ गावात रक्तदानचे फार प्रामुख्य आम्ही खास करून सांगायचं म्हणजे बेडकाळ शमनेडी गावात रक्तदानचे वर्षातून 4-5 वेळा तर करत असतो. आमचे मित्र दत्तकुमार पाटील, त्यांच्या चिरंजीव सिद्धांत पाटील, त्यांचं तर जवळजवळ 10 वर्ष झालं हे रक्तदानचं शिबिरचं मोहीम चालू केलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमचे सगळे मित्र प्रवार हे दत्त असं हे रक्तदानचं शिबिर कायम आम्ही
आयोजन करूया बेडका शेमडी गावात म्हणून कायम वर्षानं कायम चालू हे आयोजन करत असतो. धन्यवाद साहेब. आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, रक्तदान शिबिर व्यवस्थित यशस्वीपणे पार पडावी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपले बेडकाचे युवा नेते नक्कुमार पाटील सोबत आहेत आणि त्यांचे चिरंजीव सिद्धांत यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष करून गेल्या 5 ते 6 वर्षापासून रक्तदान उच्चांकी रक्तदान शिबिराचं आयोजन करून बेडक्याल परिसरामध्ये इतिहास रचले आहेत त्यांनी. कारण जवळजवळ 400 ते 500 रक्तदात्यांनी त्यांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान केल्यामुळे बरेच लोकांचं जीव व त्यांनी वाचवण्याचं एक प्रामाणिकप्रमाणे एक समाजकारण एक काम केलेलं आहे. थोडंसं त्यांचंही त्यांचं थोडंसं मनोगत घेऊया आपण. साहेब नमस्कार. रक्तदान कायम आम्ही घेत आलो आहे, प्राथमिक दवाखान्यामध्ये घेत आलो आहे, असंच आम्ही चालवत राहू. याला सहकार्य सगळेजण द्यावे. आज आपल्या सोबत दत्तकुमार पाटील, डॉक्टर नागराज पाटील रक्तदान शिबिरासंदर्भात माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद. मी बेडकाल प्रतिनिधी कृष्णा आर्गे सोबत कॅमेरामॅन अभिजित लट्टे. महानकर न्यूज साठी शमनेवाडीहून कृष्णा आर्गे.